जेवढं तुम्हाला पेन होत आहे साईडला तेवढंच व्हायचं आहे.
सेम सर थांबायचे आता आपल्याला श्वास सोडत दोन्ही हात समोर श्वास सोडत आणि श्वास सोडत हात जागेवर पाहिजे आता पुढील अंतर आहे मेरुदंड संचालन प्रकार एक त्यामध्ये आपल्याला दोन्ही हात खांद्याच्या लाईन मध्ये सरळ घ्यायचे आहे पाय थोडस अंतर असू द्यायचं आहे आता आपले जास्त वरती पण नको खाली पण नको अगदी लाईन मध्ये आपल्याला पाहिजे आता श्वास सोडत आपल्याला डाव्या बाजूने पाठीमागे फिरायचं आहे डाव्या बाजूने श्वास सोडत डाव्या बाजूने पाठीमागे फिरायचं आहे नजर आपल्या हाताकडे स्थिर राहील हात आपण खालीच्या लाईन मध्ये नजर डाव्या हाताच्या बोटाकडे पुन्हा श्वास घेत चालता सरळ उजव्या बाजूने मागे जायचंय नंतर आपल्या उजव्या हाताच्या बोटाकडे स्थिर बघा इथे आपल्या बोटाला चांगला जास्तीत जास्त फील कसा येईल याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे श्वास घेत चालता सरळ पुन्हा एकदा डाव्या बाजूने श्वास घेत सरळ उजव्या बाजूने अवकाश पूर्वी करायची आहे इथे कुठेही आपल्याला झटका द्यायचा नाही काही करायचं नाही श्वास घेत सावकाश सरळ श्वास सोडत हात खाली एक लांब श्वास घ्या सावकाश श्वास पुढील आहे आपला मेरुदंड संचलन प्रकार दुसरा यामध्ये आपल्या दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे जास्तीत जास्त अंतर जास्तीत जास्त अंतर पूर्ण जास्त अजून जास्त अजून जास्त हा दोन्ही हात खांद्याच्या लाईन मध्ये सरळ आता श्वास सोडत कमरेतून पुढे वाकत आपल्याला डाव्या हाताने उजव्या पायाचा अंतर बघायचा आहे आणि नजर आपल्या वरच्या हाताकडे स्थिर काही सेकंद थांबून पुन्हा श्वास घेत सावकाश सरळ होईल आहे आता हिंदूची आपल्याला दुसऱ्या बाजूने उजव्या हाताने डाव्या पायाचा अंतर बघायचा आहे नजर वरती श्वास घेत सावकाश सरळ पुन्हा आता एकदा डाव्या हाताने उजव्या पायाचा अंतर नजर वरती श्वास घेत सरळ दुसऱ्या बाजूने तोल सांभाळत आपल्याला या हालचाली करायच्या आहे श्वास घेत सरळ श्वास सोडत आपल्याला हात खाली घ्यायचे आहे आणि दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहे पुन्हा एक लांब श्वास घ्या श्वास सोडा आता मेरुदंड संचलन प्रकार तिसरा यामध्ये आपल्याला दोन्ही हात पहिले कमरेवर घ्यायचे आहे भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत कमरेतून पुढे वाकत आपल्याला कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे यामध्ये आपल्याला गुडघे वाकवण्याची प्रवृत्ती होईल ती शक्यतो होऊ द्यायची नाही सुरुवातीला आपला गुडघा कपाळ गुडघ्याला नाही लागत तरी चालेल श्वास घेत सावकाश कमरेतून सरळ होत आहे पुन्हा श्वास सोडत आपल्याला तोल सांभाळत कमरेतून मागे वाकायचं आहे जास्तीत जास्त मागे वाकायचा प्रयत्न व्हेरी गुड श्वास घेत सरळ पुन्हा एकदा श्वास सोडत समोरच्या दिशेने खाली जायचं आहे व्हेरी गुड श्वास घेत सावकाश श्वास सोडत मागे जास्तीत जास्त मागे वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे तोल सांभाळ श्वास घेत सावकाश सरळ थांबायचंय श्वास सोडत हात खाली घ्या दोन्ही पाय जवळ आता आपल्याला कमरेचं चक्र करायचं आहे यामध्ये त्यासाठी पहिले आपले दोन्ही हात पुन्हा कमरेवर घ्यायचे आहे आणि सावकाश आपल्याला डाव्या बाजूने कंबर गोल फिरवायचं आहे डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने पुन्हा डाव्या बाजूला यायचं आहे आल्यानंतर पुन्हा रिव्हर्स क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन आवर्तन करायचे आपल्याला यामध्ये गुडघे वाकण्याची प्रवृत्ती होऊ देऊ नका आवर्तन पूर्ण करून थांबायचंय एक लांब श्वास घ्या श्वास सोडा दोन्ही पाय जवळ घेतले दोन्ही हात शेजाजवळ आता पुढील हालचाल आहे आपली जानू संचालन दंड स्थितीमधील जानू संचालन म्हणजे आपल्याला गुडघ्यांसाठी जे गुडघेदुखीचा काहींना त्रास असतो तर तो या हालचालीमुळे आपल्याला त्याचा बराचसा फायदा व्हायला मदत होतो तर आता आपण पहिले आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे गुडघ्यांवर अशा पद्धतीने ठेवायचे दोन्ही अंगठे आतील बाजूला आहेत आणि बोटे बाहेरच्या
पुढील आजारी बैठक स्थितीमध्ये जाऊन करायचे आहे. त्यासाठी पहिले आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. एकला आपल्या दोन्ही पायाच्या चौऱ्यांवर, दोनला आपले दोन्ही हात बाजूला टेकवत डावा पाय पुढे उजवा पाय पुढे बैठक स्थिती. बैठक स्थितीमध्ये आपल्याला पहिले आपण पायांच्या बोटांपासून सुरुवात करणार आहे. तर बघा, ज्यांना बैठक स्थितीमध्ये बसण्याचा त्रास होत असेल त्यांनी नंतर हात थोडेसे मागे केले तरी चालू शकतात. पहिले आपण हस्तां पादांगुल चलन म्हणजे फक्त पायांच्या बोटांचे आपल्याला जे सांधे छोटे छोटे त्याची आपल्याला हालचाल करायची आहे. तर ते बघा, पुढे तुम्हाला इथे हे करून दाखवत आहे सर शिक्षक. तिच्याकडे बघून तुम्ही एकदा बघून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. पहिले आपल्याला बोटे जास्तीत जास्त ताणून घ्यायचे, नंतर ढिले सोडायचे, ढिले सोडायचे आणि नंतर पुन्हा विटून घ्यायचे, पूर्ण विटून घ्या, विटून घ्यायचे बोटे. बोटा हलवायचा नाही, ढिले सोड, ढिले सोडायचं आहे, जास्तीत जास्त ताणून घ्यायचे, काही सेकंद होल्ड करायचं, ढिले सोडा, पुन्हा मिटून घे, ढिले सोडा, ताणून घे, ढिले सोड, थांबायचे. आता हे झालं पादांगुल चलन. आता आपल्याला घोटा संचालन करायचं आहे. त्यामध्ये बघा, आपले दोन्ही पाय जोडलेले. आता दोन्ही पाय आपल्याला पहिले डाव्या बाजूने डाव्या पायाची तरंगणी जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही पाय समांतर आहे. पुन्हा श्वास घेत चापकाय सरळ. आता उजव्या बाजूने श्वास घेत सरळ, डाव्या बाजूने सरळ, उजव्या बाजूने सरळ, थांबायचंय. आता पुढचा प्रकार घोटा ताणून घ्यायची आपल्याला, जास्तीत जास्त पुढच्या दिशेला ताणून घ्या. श्वास घेत सरळ करा, मागे घेता घेता मागे, जास्तीत जास्त मागे, पुन्हा श्वास सोडत समोर, जास्तीत जास्त पुढे ताणून घ्यायचे आहे. पुन्हा श्वास घेत मागे घेता मागे, जास्तीत जास्त मागे घेतायचा प्रयत्न. पुन्हा सावकाश, श्वास सोडत समोर, थांबायचंय. आता आपल्याला चक्र करायचं आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही बोटे पुढे ताणून गोल फिरवायचे आहे. जास्तीत जास्त पुढे ताणून घ्यायचे आणि डाव्या बाजूने सुरुवात करायची आहे. डाव्या बाजूने मागे येत आहे, उजव्या बाजूने पुढे, क्लॉकवाईज तीन आवर्तन आणि अँटी क्लॉकवाईज तीन आवर्तन करायचे. मोठा दुखी सांधा दुखी यासाठी अत्यंत उपयुक्त ही हालचाल आहे. पायामध्ये आपल्या सूज येते जास्त प्रवास केल्या, त्यावेळेला पण आपल्याला ह्या छोट्या छोट्या हालचालींचा खूप सारा आपल्याला फायदा होत असतो. पुढील हालचाल आहे आता आपली अर्धी तिथली, म्हणजे आपल्याला डावा पाय उभ्यात वापरून उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. डावा पाय उचलून उजव्या मांडीवर. आता डाव्या हाताने डाव्या गुडघ्यावर, डावा हात डाव्या गुडघ्यावर असेल, उजव्या हाताने डाव्या पायाचा चौडा पकडायचा आहे. आता तुम्हाला डावा पायाचा गुडघा जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेला द्या. श्वास घेत वरती पूर्ण आपल्या छातीला लावायचा प्रयत्न करायचा. श्वास सोडत खाली दोन ते तीन वेळेला आपल्याला ही हालचाल करायची आहे. सावकाश कृती करायची आहे, ते कुठेही झटका द्यायचा नाही. जास्तीत जास्त वरती घ्यायची आहे, काही सेकंद थांबायचं आहे. पुन्हा श्वास सोडत खाली थांबायचं. आता आपल्याला डावा पाय सरळ करायचा आहे. आता ही हालचाल आपण दुसऱ्या पायाने म्हणजे उजव्या पायाने करणार आहे. त्यासाठी उजवा पाय पुन्हा आपल्या डाव्या मांडीवर घ्या. उजवा हात उजव्या गुडघ्यावर, डाव्या हाताने उजव्या पायाचा चौडा पकडायचा आहे. श्वास सोडत आता गुडघा जमिनीच्या दिशेला. पुन्हा श्वास घेत वर खाली वर खाली. पुन्हा एका वंदन सावकाश अवतर पूर्ण करून पाय सरळ करायचा आहे. आता पुढील हालचाल आपण पूर्ण तिथली. दोन्ही पाय आपल्याला शरीराजवळ घेतून घ्यायचे आहे. दोन्ही पाय जवळ एकमेकांना लावायचे, जास्तीत जास्त शरीराजवळ घेतून घ्यायचे आणि आपल्या दोन्ही कुठे सावकाश जमीन
ज्यांना पद्मासन येत नाही त्यांनी आता जास्तीत जास्त सराव केल्या तुम्हाला हळूहळू पद्मासन करण्यास मदत होईल. थांबायचंय सावकाश कोणी बाई सरळ करायची आहे. आता आपल्याला पुढील हालचाली करायची आहे हस्तांगुल चलन म्हणजे आपल्याला हातांच्या बोटांपासून आपल्याला आता काही हालचाली सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपले दोन्ही हात पहिले समोर घ्यायचे आहे. दोन्ही हाताची बोटे जास्तीत जास्त ताणून घ्या. जास्तीत जास्त ताणून घ्यायचे काही सेकंद नंतर सावकाश दिले सोडा. दिले सोडल्यानंतर अंगठा आतल्या बाजूला घेऊन बाकीच्या बोटाने अंगठ्याला प्रेस करायचं आहे. जास्तीत जास्त दिलं सोडा. जास्तीत जास्त ताणून घ्या. दिले सोडायचे मिटून घ्यायचे आहे. या प्रकारे आपण 3 ते 4 वेळा यात्रा करणार आहे. हस्तांगुल चलन म्हणजे हातांच्या बोटांचे हालचाल. आता आपल्याला पुढील हालचाल करायची आहे मंगल संचलन. त्यासाठी आपल्या दोन्ही हातांच्या मुठ व्यवस्थित बांधून दोन्ही जुळलेले ठेवायचे आहे. आता आपल्याला दोन्ही हातांची मंगळ खालच्या दिशेला जमिनीच्या दिशेला द्यायची आहे. जागी फक्त मंगळ आपल्याला हलवायचे, बाकीचा हात आपल्याला हलू द्यायचा नाही. वरती जास्तीत जास्त वरती खेचून ठेवायचं. पुन्हा खाली व खाली या असे आपल्याला 3 ते 4 वेळा करायचं आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही हातांची मंगळ डाव्या बाजूला फिरवायची आहे. यामध्ये आपल्याला हात फिरवण्याची प्रवृत्ती होईल ती होऊ द्यायची नाही. फक्त मंगळ फिरवायची आहे. पुन्हा सावकाश समोर उजव्या बाजूला सरळ डाव्या बाजूला सरळ उजव्या बाजूला सरळ करत थांबायचं आहे. आता आपल्याला गोल चक्र करायचं आहे. त्यासाठी आपल्याला आतील बाजूने आपल्याला मनगट फिरवायची आहे. पहिले आतील बाजूने गोल फिरवायची आहे. 4 ते 5 वेळेस आपल्याला आतील बाजूने करायचं आहे. त्यानंतर बाहेरच्या बाजूने बाहेरून आत क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला हे मनगट संचालन करायचं आहे. आपल्याला हात कोपऱ्यात वाकवण्याची प्रवृत्ती होती होऊ द्यायची नाही. थांबायचंय. श्वास सोडत सावकाश खाली घ्यायचे आहे. एक लांब श्वास घ्या. श्वास सोडा. आता पुढील हालचाल आहे आपल्याला कोपर संचालन. त्यासाठी पहिले आपले दोन्ही हात समोर घ्या. आता श्वास घेत आपल्याला दोन्ही हात कोपऱ्यात वाकवत आपले मोठे खांद्यावर घ्या. पुन्हा सरळ खांद्यावर सरळ खांद्यावर सरळ. आता हेच आपल्याला साईडला घ्यायचे. दोन्ही हात खांद्याच्या राईट मध्ये सरळ घ्यायचे आहे. पुन्हा आपल्याला मोठे खांद्यावर घ्यायचे आहे. 4 ते 5 वेळेला आपल्याला ही क्रिया करायची आहे. सावकाश करायचे हात कोपऱ्यात वाकवून खांद्यावर सावकाश हात खाली घ्यायचे. आता थांबायचं आहे. पुन्हा एक लांब श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. आता आपल्याला यानंतर करायचं आहे स्कंध संचालन प्रकार की म्हणजे आपल्याला दोन्ही खांदे आपल्या कानापर्यंत वरती घेऊन जायचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी आपले दोन्ही हात आपल्या कमरेजवळ असतील. आता श्वास घेत दोन्ही खांदे कानाला लावायचा प्रयत्न करा. काही सेकंद होल्ड करायचा आहे. त्यानंतर पुन्हा श्वास सोडत हात खाली पूर्ण खाली न्यायचे. प्रयत्नपूर्वक आपल्याला खांदे खाली न्यायचे. पुन्हा श्वास घेत वरती खाली वरती जास्तीत जास्त वरती खाली थांबायचंय. स्कंद संचालन प्रकार 1 केलेला आहे. आता आपण आता स्कंद संचालन प्रकार 2 यामध्ये आपल्याला दोन्ही हात पुन्हा समोर घ्यायचे आहे. दोन्ही हात कोपऱ्यात वाकवून आपले मोठे खांद्यावर घ्यायचे आहे. दोन्ही कोपर जोडून घ्यायचे आहे. आता श्वास सोडत कोपर खालच्या दिशेने मागे न्यायचे आहे. पुन्हा श्वास घेत वरती समोर समोर आल्यानंतर रिव्हर्स क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज स्कंद संचालन रोधन सोडण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हालचाल आहे. दोन दोन आवर्तन करायचे. क्लॉकवाईज 2 अँटी क्लॉकवाईज 2 श्वास घ्या. श्वास सोडा. आता पुढील हालचाल आपल्याला
मानेच्या हालचाली मणिबंध संचालन त्यासाठी आपल्याला ज्यांना शक्य होईल त्यांनी वज्रासनात आलो तरी चालेल किंवा जर वज्रासनाची सवय नसेल तर आपण बैठक स्थितीमध्येच करणार आहे. त्यासाठी बैठक स्थिती केली तरी चालेल म्हणजे साधी मांडी घातली तरी चालेल. आता यामध्ये आपले दोन्ही हात पहिले कमरेवर घ्यायचे आहे. श्वास घ्या आणि श्वास सोडत सावकाश आपल्या अंगठी छातीला लावायचा प्रयत्न करा. पुन्हा सावकाश श्वास घेत मान सरळ करायचे आहे. श्वास सोडत मान मागे जास्तीत जास्त मान मागे टाकायचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत सरळ श्वास सोडत खालच्या दिशेने श्वास घेत सरळ श्वास सोडत मागच्या दिशेला जास्तीत जास्त मान मागे टाकायचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत सरळ थांबायचे. आता आपल्याला डावा कान डाव्या खांद्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. साईड बेंडिंग डावा कान डाव्या खांद्याला लावायचा प्रयत्न. यामध्ये आपल्याला उजवा खांदा उजाण्याची प्रवृत्ती होते ती शक्यतो होऊ द्यायची नाही. उजवा खांदा जागेवरच नाही. श्वास घेत सरळ उजव्या बाजूने श्वास घेत सरळ पुन्हा एकदा डाव्या बाजूने श्वास घेत सरळ थांबायचं आहे. आता आपल्याला यानंतर दत्तमुखी मुद्रा हात हात कमरेवर जाऊ द्यायचे. दत्तमुखी मुद्रा म्हणजे आपल्याला मान ही डाव्या बाजूने पाठीमागे फिरवायची आहे आणि पाठीमागची भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे. काही सेकंद होल्ड करायचा आहे. पुन्हा श्वास घेत सावकाश मान सरळ करायचे आहे. उजव्या बाजूने मान जास्तीत जास्त पाठीमागे न्यायची आहे आणि भिंत बघायचा प्रयत्न. सावकाश श्वास घेत सरळ पुन्हा एका डाव्या बाजूने सरळ उजव्या बाजूने सरळ थांबायचंय. आता आपल्याला मानेचा चक्र करायचा आहे. त्यासाठी आपली अंगठी छातीला लावून ठेवायची आहे आणि मान आपल्याला डाव्या बाजूने मागे फिरवायची आहे. डाव्या बाजूने मागे व्हेरी गुड. मान जास्तीत जास्त मागे नेण्याचा प्रयत्न. उजव्या बाजूने सावकाश पुढे. आता उजव्या बाजूने आल्यानंतर डायरेक्ट पुन्हा उजव्या बाजूने आपल्याला मागे जायचं आहे. म्हणजे आपल्याला चक्कर आल्यासारखं होणार नाही. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. शक्यतो तर डोळे बंद ठेवले तरी चालेल. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन दोन आवर्तन आपल्याला ते करायचे आहे. सावकाश अभावर्तन पूर्ण करून थांबायचे आपल्याला. एक लांब श्वास घ्या. सावकाश श्वास अभाव मानदुखीसाठी अत्यंत उपयुक्त अशी आजार होती. त्यासाठी आता आपल्याला त्यानंतर आपल्याला आता शेन स्थितीमधल्या काही हालचाली करायच्या आहे. त्यासाठी आपल्याला बैठक स्थितीमधून शेन स्थितीमध्ये जायचं आहे. बैठक स्थितीमध्ये आपल्याला पहिले ध्यानात्मक आसन सोडून बैठक स्थितीमध्ये यायचे. डावा पाय पुढे उभा पाय आता हाताच्या कोपऱ्यांना आधार घेत आपल्याला सावकाश शेन स्थितीमध्ये जायचं आहे. शेन स्थितीमध्ये आपल्याला शेन स्थितीमध्ये आपल्याला पहिले एक पाच चक्र करायचं आहे. तुम्ही हे सर्व हालचाली काल परवा शिकलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला फक्त आता डायरेक्ट करून घेत आहे. म्हणजे आपल्याला शिकवण्यात वेळ झाला नाही. यामध्ये आपण पहिले आता डाव्या पायाने सुरुवात करणार आहे. डावा पाय जास्तीत जास्त डाव्या बाजूने फिरवत उजव्या बाजूला न्यायचा आहे. पाय कुठे शक्यतो बेंड होऊ द्यायचा नाही. खाली आल्यानंतर उजव्या बाजूने रिवर्स क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपल्याला या हालचाली करायची आहे. प्रत्येक हालचाली ही तीन 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 वेळेला करायची आहे आपल्याला. क्लॉकवाईज तीन वेळेस अँटी क्लॉकवाईज तीन वेळेस. या हालचालीमुळे आपल्या मानेपोटांना सुरुवात आकारात होतो. मोठी पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. पचन इंद्रिय चांगले कार्यान्वित होण्यास मदत होते. सावकाश आता डावा पाय खाली ठेवायचा एक लांब श्वास घ्यायचा आणि लांब श्वास सोडून पुन्हा आपल्याला उजव्या पायाची हालचाल करायची. उजव्या पायाने उजवा पाय उचलून डाव्या बाजूने वरती न्यायचा आहे. पहिले उजव्या बाजूने खाली उजव्या बाजूने खाली आल्यानंतर पुन्हा उजव्या बाजूने वरती डाव्या बाजूने खाली. या पद्धतीत आपल्याला अजून दोन वेळेला ही हालचाल करायची आहे. संत सावकाश
ते आपल्याला झटका द्यायचा नाही. खालचा पाय जमिनीवरून सरळ जमिनीवरून जाईल आणि वरचा पाय आपण जो फुलवतो तो सुद्धा कुठल्या शक्यतो सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. आवर्तन पूर्ण करून पाय खाली ठेवायचा आहे. एक लांब श्वास घ्या, श्वास. यानंतर आपण करणार आहे एक पाच सायकल. त्यासाठी आता आपल्याला डावा पाय डाव्या पायाने सुरुवात करायची. आपण सायकल चालवतो, पॅन्डल मारतो, या पद्धतीने आपल्याला ही हालचाल करायची आहे. डाव्या पायाने सुरुवात करायची. डावा पाय आपल्या शेताजवळ घ्यायचा आहे, वरती घ्यायचा आहे, समोर क्लॉकवाईज तीन ते चार आवर्तन, नंतर अँटी क्लॉकवाईज तीन ते चार आवर्तन. या पद्धतीने आपल्याला ही हालचाल करायची आहे. सायकलिंग आवर्तन पूर्ण करून पाय खाली ठेवा. पुन्हा एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. आता ही कृती आपल्याला उजव्या पायाने करायची आहे. त्यासाठी आता उजवा पाय आपल्याला शेताजवळ घेऊन घ्यायचा आहे, वरती समोर. या पद्धती तीन वेळेस आपण क्लॉकवाईज करणार आहे आणि त्यानंतर तीन वेळेस अँटी क्लॉकवाईज. छान असे हालचाल करत आहे. थांबायचं आहे. एक लहान श्वास घ्या, सावकाश श्वास. आता हे ज्या कृती केल्या आपण एक पाच केलेला आहे. आता आपल्याला दोन्ही पाय बरोबर ठेवत द्विपाद चक्र करायचं. हे आपण एका दिवशी एकच घेतो पण आता तुम्हाला हे शिकवायचं राहिलेलं आहे, त्यामुळे आता हे बघून घ्या. द्विपाद चक्र म्हणजे आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवत डाव्या बाजूने पाय वरती न्यायचे आहे, वरती नेऊन उजव्या बाजूने खाली. व्हेरी गुड. उजव्या पाय खाली आल्यानंतर उजव्या बाजूने पुन्हा उजव्या बाजूने वरती. हे एक आवर्तन झालेले आहे. अजून एक आवर्तन करायचे आपल्याला. व्हेरी गुड. बघा उटीपोटावर आपल्याला जास्तीत जास्त ताण येतो, त्यामुळे उटीपोटावरची आपली अतिरिक्त चरबी याने कमी व्हायला मदत होत असते. आवर्तन पूर्ण करून थांबायचं आहे. एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास. यानंतर आपल्याला पुढील हालचाल आहे द्विपाद सायकल. दोन आवर्तन आपल्याला फक्त क्लॉकवाईज आणि दोन आवर्तन अँटी क्लॉकवाईज करायचे आहे. सावकाश सुरुवात करायची आहे. श्वास घेऊन दोन्ही पाय जवळ, नंतर वरती, समोर, क्लॉकवाईज दोन वेळेस आणि अँटी क्लॉकवाईज दोन वेळेस. आवर्तन पूर्ण करून थांबायचं आहे. संत श्वसन. आता आपण दंड स्थिती, बैठक स्थिती आणि शेन स्थिती मध्ये हालचालीचा सराव केलेला आहे. तर आता सराव केल्यामुळे आता आपल्या मनावर शेलावर भरपूर ताण आले. आता ते ताणात आपण शवासन कमी करायचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आपल्याला आता शवासन स्थिती घ्यायची आहे. म्हणजे आपल्या दोन्ही पायांमध्ये साधारण एक ते दीड फुटाचं अंतर घ्यायचं आहे. एक ते दीड फुटाचं अंतर, दोन्ही पाय आपले मोठे बाहेरच्या दिशेला, टाचा आतील बाजूला. दोन्ही हात शेलापासून आपल्याला बाजूला घ्यायचे आहे 5 ते 7 इंच. हाताचे तळवे छताच्या दिशेला असतील. मोठे अर्धवट मिटलेले मान सोयीस्कररित्या डाव्या किंवा उजव्या बाजूला करतील. एक लांब श्वास घ्या, सावकाश श्वास. आत्ताच आपण काही हालचालींचा सराव केलेला आहे, त्यामुळे आपल्या शरीरावर मनावर भरपूर ताण आलेला आहे. तो ताण आता आपण शवासनं कमी करायचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी शेता तुम्ही थोडक्यात अवलंबून करेल ते तुम्ही शांतपणाने ऐकून आपल्या शरीराच्या त्या त्या अवयवात जाऊन तो अवयव शिथिल करायचा आहे, रिलॅक्स करायचा. पहिले आपल्या लक्षात आपल्या पायांच्या बोटांकडे केंद्रित करायचं आहे. पायांची बोटे ताचा करायचं आहे, सैल करायचं आहे. डोक्यांचे स्नायू, गुडघे, मुंग्यांचे स्नायू शिथिल करायचे आहे, सैल करायचे आहे. सावकाश लक्ष आपल्या माथ्यावर केंद्रित करा. स्मरण द्या.
हातांची खूप मंग हातांची खूप सावकाश
कमरेतून सरळ नमस्कार असतील. बघा पास्टी म्हणजे आपण पास्टी कशा करायच्या त्या शिकलेलो आहे आणि त्यानंतर तिथे थांबून पुन्हा रिव्हर्स आलेलो आहे. लक्षात ठेवा उद्या तुम्हाला तुमच्या पास स्थिती शिकवले जातील अष्टांगाचं, पण पहिल्या ए स्थिती पासून सर्व घेतलं जाईल आणि पाचव्या पासून तुम्हाला त्याची माहिती दिली जाते. लक्षात ठेवा. आता पुढील मंत्र आहे अनुभव घ्यायचा प्रयत्न करा.
पहिले आपली मान सरळ करायची आहे, त्यानंतर आपले दोन्ही हात शेणाजवळ घ्यायचे आहे, दोन्ही पाय धरून घ्यायचे आहे. शेणस्थितीमधून आता आपल्याला पहिले बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. दोन्ही हाताच्या कोपऱ्यात आधार घेत बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. बैठक स्थितीमधून आता आपल्याला कुठल्या एका ध्यानात्मक आसनात स्थिर व्हायचं आहे. पद्मासन, पांद पद्मासन, सिद्धासन किंवा साधी मांडी घातली तरी हरकत नाही. आता यामध्ये आपण पहिले करणार आहे दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसन आपल्याला तुम्ही आपण सुरुवात करताना चारा चार आणि त्यानंतर काही दिवसांनी चारा सहा आणि नंतर पूर्ण सराव झाल्यानंतर आपण चारा सात या पद्धतीने आपण प्राणायामाचा अभ्यास करत असतो, म्हणजे दीर्घ श्वसनाचा अभ्यास करत असतो. सुरुवातीला आपल्याला फक्त चारा चार म्हणजे चारा चार म्हणजे काय, चार अंक मी म्हणे तोपर्यंत आपण सर्वांनी सावकाश श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेतल्यानंतर चार झाल्यानंतर मी सांगेन सोडा आणि पुन्हा चार अंक देईन, त्या चार अंकापर्यंत आपण श्वास सोडायचा. याच्या आज आपण दोन आवर्तन करणार आहे. सर्वजण ध्यानात्मक असणार स्थिर आहे. आता जे ध्यान उद्या उद्यावर आहे पाठीनाकडे दात स्थिती मान सरळ डोळे अगदी बंद संत श्वसन. सर्व लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित ठेवायचं आहे. सर्वजण आता श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये येणार आहे. आता अंक बरोबर श्वास घ्या, दोन तीन चार होल्ड करायचं आहे काही सेकंड सोडा. दोन तीन चार या, दोन तीन चार सोडा. दोन तीन चार संत श्वसन. आता दीर्घ श्वसन आपण चारा चार केले. आता आपण चारा सहा दोन आवर्तन चारा सहाचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आता पुन्हा सर्वजण श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये येणार आहे. आता अंकावर श्वास घ्या, दोन तीन चार सोडा. दोन तीन चार पाच सहा घ्या, दोन तीन चार सोडा. दोन्ही हाताच्या बोटाने पहिले कान बंद करणार आहे.
हाताच्या अंगठे शेजारील बोटाने आपल्याला कान बंद करायचे आणि बाकीचे आपले हात आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे. सावकाश या पद्धतीने याच्यामध्ये तीन प्रकार आहेत. आता आपल्याला फक्त पहिले कानच बंद करायचे, त्यानंतर आपले दोन बोटे उच्च वेळेला आपण डोळ्यावर ठेवून पूर्ण आपले अवयव बंद करणार, डोळे नाक कान तोंड. तर आज आपल्याला फक्त कान बंद करायचे, याचे आपण दोन आवर्तन करणार आहोत. यामध्ये बघा, भरपूर श्वास घ्यायचा पाहिजे आणि श्वास सोडताना आपल्याला कशातनं जास्तीत जास्त भुंग्यासारखं गुंजन करायचं आहे, म्हणजे त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराला व्हायब्रेशन होतील, कंप होत. समजलं? सर्वांनी आता हाताच्या अंगठे शेजारील बोटाने कान हलकत बंद करा, म्हणजे अंगठे हलकीशी दाबून ठेवा, खूप जोरात दाबू नका आणि भरपूर श्वास घ्या. श्वास सोडत कशातनं भुंग्यासारखा आवर्तन ग्रामर याचीला सुरुवात करा. जास्तीत जास्त आपल्याला गुंजनाचा आवाज झाला पाहिजे. पूर्ण पोट खपाटीला जाऊपर्यंत आपल्याला गुंजन चालू ठेवायचं आहे. पुन्हा एकदा श्वास घ्या, भरपूर श्वास घ्या, श्वास सोडत घाबरली द्यायची. श्वास
वर्ग विराम.